नमस्कार, कनेक्टेड आपले स्वागत करत आहे. आज आपण अवकाश मोहिमा याविषयी शिकणार आहोत. या पाठात आपण खालील विषयांवर चर्चा करू: अवकाश मोहिमा, कृत्रिम उपग्रह, कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण, भ्रमण कक्षा, उपग्रह प्रक्षेपक, पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा, भारत व अवकाश तंत्रज्ञान, अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन. मुलांनो, तर पाठाला सुरुवात करण्याआधी तुम्ही मला पुढील प्रश्नांची उत्तरे देऊन बघा बरं. एक, अवकाश व आकाश यात काय फरक आहे? दोन, सौरमंडळातील विविध घटक कोणते? तीन, उपग्रह म्हणजे काय? चार, पृथ्वीला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? चला तर मित्रांनो, आता आपण पाठाला सुरुवात करूया. तंत्रज्ञानात व विशेषतः अवकाश तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाश यानांची निर्मिती केली गेली व अवकाश यात्रा करणे शक्य झाले. तेव्हापासून हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षांमध्ये अवकाशात प्रस्थापित केले गेले आहेत. याशिवाय सूर्यमालेतील विविध घटकांचा जवळून अभ्यास करण्यासाठी काही विशिष्ट यंत्रे सूर्यमालेतील विविध घटकांकडे पाठवून अवकाश संशोधन मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. अवकाश मोहिमांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते: कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून विविध प्रकारचे संशोधन करणे, तसेच उपग्रहाचा आपल्या जीवनोपयोगी गोष्टींसाठी उपयोग करणे हे पहिल्या मोहिमांचे उद्दिष्ट असते. दुसऱ्या प्रकारच्या मोहिमांचे उद्दिष्ट सौरमंडळातील वा त्या बाहेरीलही विविध घटकांकडे अवकाश याने पाठवून त्या घटकांचे जवळून निरीक्षण करणे व त्यांना जाणून घेणे हे असते. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, अवकाश यानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा युरी गागारिन होता. त्याने सन 1961 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली. सर्वप्रथम 1969 मध्ये चंद्रावर पाऊल ठेवणारी व्यक्ती अमेरिकेतील नील आर्मस्ट्रॉंग ही होय. भारताच्या राकेश शर्मा यांनी सन 1984 मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या. सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांनीही अमेरिकेच्या नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या अवकाशयानातून अवकाश भ्रमण केले. आता आपण जाणून घेऊया अवकाश मोहिमांची गरज व महत्व. अंतराळ मोहिमांद्वारे प्रक्षेपित केल्या गेलेल्या कृत्रिम उपग्रहामुळे आज जग एक वैश्विक खेडे झाले आहे. आज आपण क्षणार्धात जगातील कोणत्याही भागात असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो, घर बसल्या जगभरातील घडामोडीची माहिती प्राप्त करू शकतो. आंतरजाल म्हणजे इंटरनेटचे महत्व तर तुम्ही सगळे जाणताच. त्याद्वारे कुठलीही माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचीही पूर्वसूचना मिळून सतर्क राहणे शक्य झाले आहे. लढाईत शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल तसेच भूगर्भातील खनिज पदार्थांचा साठा कोठे हे आपण जाणून घेऊ शकतो. असे अगणित फायदे आपल्याला बघायला मिळतील. आजच्या जगात अंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. आता आपण कृत्रिम उपग्रहांबद्दल अजून माहिती करून घेऊया. नैसर्गिक उपग्रह म्हणजेच पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू होय. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. सौरमंडळातील इतर काही ग्रहांना एकाहून अधिक नैसर्गिक उपग्रह आहेत. नैसर्गिक उपग्रहाप्रमाणेच एखादे मानवनिर्मित यंत्र पृथ्वीची किंवा इतर ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्याला कृत्रिम उपग्रह म्हणतात. पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक हा रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला. आज असे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. हे उपग्रह
सौर ऊर्जा वापरत असल्याने त्यांच्या दोन्ही बाजूला पंखांसारखे सौर पॅनेल लागलेले असतात. पृथ्वीवरून येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी व पृथ्वीकडे संदेश पाठवण्यासाठी उपकरणे बसवलेली असतात. प्रत्येक उपग्रहामध्ये त्यांच्या कार्यानुसार लागणारी इतर उपकरणे बसवलेली असतात. पृथ्वीवरून उपग्रहाकडे आणि उपग्रहाकडून पृथ्वीवरील भ्रमणध्वनी, भ्रमणध्वनी मनोरे इत्यादींकडे संदेश पाठवले जातात. विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतात. कृत्रिम उपग्रहांचे त्यांच्या कार्यानुसार वर्गीकरण पुढील प्रमाणे केले गेले आहे. 1. हवामान उपग्रह, वेदर सॅटेलाइट, हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. 2. दळणवळण उपग्रह, कम्युनिकेशन सॅटेलाइट, जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क प्रस्थापित करणे. 3. ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह, ब्रॉडकास्ट सॅटेलाइट, दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणे. 4. दिशादर्शक उपग्रह, नेव्हिगेशनल सॅटेलाइट, पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश म्हणजे लॅटिट्यूड व रेखांश म्हणजे लॉन्गिट्यूड निश्चित करणे. 5. सैनिकी उपग्रह, मिलिटरी सॅटेलाइट, संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करणे. 6. पृथ्वी निरीक्षक उपग्रह, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंटे, सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ यांचा अभ्यास तसेच नैसर्गिक संसाधनांचा शोध व व्यवस्थापन, महापूर, ज्वालामुखी उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये निरीक्षण व मार्गदर्शन करणे. मित्रांनो, आता आपण कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा म्हणजे काय ते पाहू. सर्व उपग्रह एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करीत नाहीत. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची किती असावी, भ्रमण कक्षा वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार असावी, विषुववृत्ताला समांतर असावी की विषुववृत्ताशी कोन करणारी असावी, या सर्व गोष्टी उपग्रहाच्या कार्यानुसार ठरतात. भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी उपग्रहाला उपग्रह प्रक्षेपकामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येते. त्यानंतर त्या उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने विशिष्ट वेग VC दिला जातो. हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो. या वेगाचे सूत्र पुढील प्रमाणे आहे. जर M वस्तुमानाचा उपग्रह पृथ्वीच्या केंद्रापासून R उंचीवर व पृष्ठभागापासून H उंचीवर VC या चालीने परिभ्रमण करत असेल तर त्यावर कार्य करणारे अभिकेंद्री बल MVC² / R एवढे असेल. हे अभिकेंद्री बल पृथ्वीचे गुरुत्व प्रदान करते, म्हणून अभिकेंद्री बल बरोबर पृथ्वी व उपग्रहातील गुरुत्वीय बल MVC² / R/H बरोबर GMM/R/H² VC² / GM/R/H VC = √GM/R/H G = गुरुत्वीय स्थिरांक = 6.67 × 10⁻¹⁷ N·m² / kg² M = पृथ्वीचे वस्तुमान = 6×10¹² R = पृथ्वीची त्रिज्या = 6.4×10⁻⁶ m = 6400 km H = उपग्रहाची भूपृष्ठापासून उंची R·H = उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची त्रिज्या. वरील सूत्रावरून असे दिसून येते की विशिष्ट वेग VC हा उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो. उपग्रह कक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढत जाते तसा त्या उपग्रहांचा स्पर्शरेषेत असलेला वेग कमी होत जातो. भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षांची उंची किती आहे त्यानुसार सर्वसाधारणपणे कक्षांचे वर्गीकरण केले जाते. मुलांनो, आता आपण उच्च कक्षा, मध्यम कक्षा आणि निम्न कक्षा पाहू. ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची उंची 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर किंवा जास्त असते त्या कक्षांना उच्च कक्षा म्हणतात. भूपृष्ठापासून 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास 24 तास लागतात.
आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला सुद्धा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. या उपग्रहाची कक्षा जर विषुववृत्ताला समांतर असेल तर पृथ्वीला स्वतःभोवती परिवलन करण्यास लागणारा कालावधी व उपग्रहाला पृथ्वीभोवती परिभ्रमण करण्यास लागणारा कालावधी एकच असल्याने पृथ्वीच्या सापेक्ष हा उपग्रह अवकाशात जणू काही स्थिर आहे असा भास होतो. एकाच गतीने समांतर चालत असलेल्या वाहनातील प्रवाशांना शेजारील वाहन स्थिर असल्याचा भास होतो असे तिथे घडते. म्हणून अशा उपग्रहांना भूस्थिर उपग्रह असे म्हणतात. असे उपग्रह भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतात. म्हणून हवामानशास्त्र, दूरध्वनी, दूरचित्रवाणी यांच्या संदेश वाहनांमध्ये यांचा उपयोग होतो. ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची उंची 2000 किलोमीटर ते 35780 किलोमीटरच्या दरम्यान असते अशा कक्षांना मध्यम कक्षा म्हणतात. भूस्थिर उपग्रह हे विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करतात, त्यामुळे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी ते फारसे उपयुक्त नाही. त्यासाठी मग ध्रुवीय प्रदेशावरून जाणाऱ्या लंबवर्तुळाकार मध्यम कक्षा वापरण्यात येतात. या कक्षांना ध्रुवीय कक्षा असे म्हणतात. या कक्षांमध्ये उपग्रह जवळपास 2 ते 24 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. काही उपग्रह भूपृष्ठापासून जवळपास 20,200 किलोमीटर उंचीवर वर्तुळाकार कक्षेतून भ्रमण करतात. दिशादर्शक उपग्रह या कक्षांमध्ये भ्रमण करतात. ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासूनची उंची 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर असते अशा कक्षांना निम्न कक्षा म्हणतात. शास्त्रीय प्रयोगांसाठी अथवा हवामान अभ्यासासाठी वापरले जाणारे उपग्रह या कक्षांमध्ये भ्रमण करतात. त्यांच्या कक्षांच्या उंचीनुसार जवळपास 90 मिनिटात त्यांचे एक परिभ्रमण पूर्ण होते. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, हबल दुर्बीण हे सुद्धा याच प्रकारच्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. मुलांनो, हे माहीत करून घ्या, पुण्यातील COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह तयार करून इस्रोच्या मार्फत तो 2016 साली अवकाशात पाठवला. या उपग्रहाचे नाव स्वयं असून वजन सुमारे 1 किलोग्रॅम जवळपास आहे. तो पृथ्वीपासून 515 किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करीत आहे. त्याचे मुख्य कार्य पृथ्वीवरील एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत एका विशिष्ट पद्धतीने संदेश पाठवणे हे आहे. आता काही उदाहरणे पाहू. उदाहरण 1. समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असेल तर त्या उपग्रहाचा स्पर्शरेषेतील वेग काढा. यात दिलेली माहिती आहे जी बरोबर 6.67×10^11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, एम बरोबर 6×10^24 किलोग्राम पृथ्वीसाठी, आर बरोबर 6,400 किलोमीटर पृथ्वीसाठी बरोबर 6.4×10^6 मीटर, एच बरोबर उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची 35,780 किलोमीटर, उपग्रहाचा वेग बरोबर व्ही बरोबर किती, आर अधिक एच बरोबर 6,400 × 35,780 बरोबर 42,180×10^3 मीटर, व्ही बरोबर वर्गमुळात GM/R/H बरोबर वर्गमुळात 6.67×10^11 × 6.64×10^24 / 42,180×10^3 बरोबर वर्गमुळात 40.2×10^13 / 42,180×10^3 बरोबर वर्गमुळात 40.2×42,180×10^10 बरोबर वर्गमुळात 0.00000948790×10^10 बरोबर वर्गमुळात 94,87,909, व्ही बरोबर 3,080.2 मीटर पर सेकंड बरोबर
3.8 किलोमीटर पर सेकेंड। उदाहरण 2, मागील उदाहरण 1 मधील उपग्रहाला पृथ्वीची एक परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल? यात दिलेली माहिती आहे, उपग्रहाची पृथ्वीपासून उंची बरोबर 35,780 किलोमीटर, उपग्रहाची चाल बरोबर व्ही बरोबर 3.8 किलोमीटर पर सेकंड। समजा हा उपग्रह टी कालावधीत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो। एक प्रदक्षिणा पूर्ण करताना उपग्रहाने कापलेले अंतर म्हणजे त्याच्या कक्षेचा परिघ। जर कक्षेची त्रिज्या आर एवढी असेल तर उपग्रहाने कापलेले अंतर 2πr एवढे असेल। यावरून उपग्रहाच्या एका प्रदक्षिणेसाठी लागणारा कालावधी खालील प्रमाणे काढता येईल। आर बरोबर पृथ्वी केंद्रापासून उपग्रह कक्षेची त्रिज्या बरोबर आर अधिक एच, एच बरोबर उपग्रह भ्रमण कक्षाची भूपृष्ठापासूनची उंची, व्ही बरोबर अंतर भागिले काल बरोबर परिघ भागिले काल बरोबर 2πr भागिले टी, टी बरोबर 2πr भागिले व्ही बरोबर 2π r अधिक एच भागिले व्ही बरोबर 2 × 3.14 गुणिले 6400 अधिक 35,780 भागिले 3.8 बरोबर 86,003.38 सेकंद बरोबर 23.89 तास बरोबर 23 तास 54 मिनिटे। इथे चाल किलोमीटर पर सेकंड या एककात घेतल्याने त्रिज्या सुद्धा किलोमीटर या एककात घेतली आहे। मुलांनो, आता आपण वळूया उपग्रह प्रक्षेपकाकडे। उपग्रह प्रक्षेपकाचा उपयोग उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षात स्थापित करण्यासाठी केला जातो। उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे। प्रक्षेपकामध्ये विशिष्ट प्रकारचे इंधन वापरले जाते। या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा वायू हा उष्ण असल्याने प्रसरण पावतो व प्रक्षेपकाच्या शेपटाकडून प्रचंड वेगाने बाहेर पडतो। याची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावर एक रेटा थ्रस्ट कार्य करते। प्रक्षेपकाला जो रेटा लावला जातो त्यामुळे प्रक्षेपक अवकाशात झेप घेतो। उपग्रह किती वजनाचा आहे आणि तो किती उंचीवरील कक्षेत प्रस्थापित करायचा आहे यानुसार प्रक्षेपकाचा आराखडा ठरतो। प्रक्षेपकाला लागणारे इंधनही यावरून ठरते। एकंदरच प्रक्षेपकामध्ये इंधनाचे वजन खूप जास्त असते, त्यामुळे प्रक्षेपक उडवताना त्याच्यासोबत इंधनाचे खूप वजनही वाहून न्यावे लागते। मग यासाठी टप्प्याटप्प्याने बनवलेले प्रक्षेपक वापरतात। या युक्तीमुळे प्रक्षेपकाने उड्डाण केल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचे वजनही कमी करता येते। उदाहरणार्थ समजा एखादा प्रक्षेपक 2 टप्प्यांचा आहे। प्रक्षेपकाच्या उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यातील इंधन व इंजिन वापरले जाते व ते प्रक्षेपकाला ठराविक वेग व उंची प्राप्त करून देते। या पहिल्या टप्प्यातील इंधन संपले की इंधनाची टाकी व इंजिन मुक्त होऊन खाली समुद्रात किंवा निर्जन जागी पडते। पहिल्या टप्प्यातील इंधन संपताच दुसऱ्या टप्प्यातील इंधन प्रज्वलित झालेले असते, मात्र आता प्रक्षेपकात फक्त दुसराच टप्पा राहिल्याने त्याचे वजन बरेच कमी झालेले असते व आता ते अधिक वेगाने प्रवास करू शकते। बहुतेक सर्व प्रक्षेपक अशा 2 किंवा अधिक टप्प्यांनी बनलेले असतात। आकृतीमध्ये भारताच्या इस्रो या संस्थेने तयार केलेल्या एका प्रक्षेपक PSLV चे चित्र दाखवले आहे। प्रक्षेपक हे फार खर्चिक असतात कारण ते फक्त एकदाच वापरता येतात, त्यामुळे अमेरिकेने स्पेस शटल तयार केले आहे ज्यात फक्त इंधनाची टाकी वाया जाते व बाकी सर्व भाग पृथ्वीवर परत येतात। हे पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकते। मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, दिवाळीच्या दिवसात उडविले जाणारे रॉकेट हे एक प्रकारचे प्रक्षेपकच आहे। या रॉकेटमधील इंधन त्याला जोडलेल्या वातीच्या सहाय्याने पेटवले की हे रॉकेट प्रक्षेपकाप्रमाणे वर झेपावते। एखादा फुगा फुगवून सोडून दिल्यावर त्यातील हवा जोराने बाहेर पडते व फुगा उलट दिशेने ढकलला जातो। ही क्रिया देखील न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे। आता आपण थोडे लक्ष घालूया पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमांकडे।
बहुतेक कृत्रिम उपग्रह आपल्या जीवनाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी वापरले जातात, पण आपण मागील इयत्तेत कृत्रिम उपग्रहांवर ठेवलेल्या दुर्बिणीद्वारे विश्वातील विविध घटकांची अधिक माहिती कशी मिळवता येते हे पाहिले आहे. त्याचप्रमाणे काही अवकाश मोहिमा विश्वाविषयीचे आपले ज्ञान वाढवण्यासाठी राबवल्या जातात. यात अवकाशयाने सौरमंडळातील इतर घटकांकडे त्यांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी वापरली जातात. अशा मोहिमांतून नवीन माहिती समोर आली असून सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीला समजून घेण्यात प्रगती झाली आहे. अशा मोहिमांसाठी अवकाशयाने पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त होऊन अंतराळात प्रवास करू शकली पाहिजेत. आपण गुरुत्वाकर्षण या पाठात शिकलो आहोत की असे होण्यासाठी एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेग हा पृथ्वीच्या मुक्ती वेगापेक्षा एस्केप वेलॉसिटी व्ही एस्केप पेक्षा अधिक असणे महत्त्वाचे आहे. एखाद्या ग्रहावरील मुक्तिवेग हा खालील सूत्राने काढता येतो. व्ही एस्केप बरोबर वर्गमुळात 2gm/r, जी बरोबर गुरुत्वीय स्थिरांक बरोबर 6.67×10^11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, एम बरोबर ग्रहाचे वस्तुमान बरोबर 6×10^24 किलोग्राम पृथ्वीसाठी, आर बरोबर ग्रहाची त्रिज्या बरोबर 6.4×10^6 मीटर पृथ्वीसाठी, व्ही एस्केप बरोबर वर्गमुळात 2×6.67×10^11 × 6×10^24 × 10^6 बरोबर 11.18×10^10 मीटर पर सेकंड बरोबर 11.18 किलोमीटर पर सेकंड. म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त करून एखादे यान अंतराळात प्रवासासाठी पाठवायचे असल्यास त्यासाठी प्रक्षेपकाची गती कमीत कमी 11.2 किलोमीटर सेकंद एवढी असणे आवश्यक आहे. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का, सूर्यमालिकेतील आपल्या सर्वात जवळचा घटक हा चंद्र होय. चंद्रापासून आपल्यापर्यंत प्रकाश पोहोचण्यास 1 सेकंद लागतो. म्हणजेच प्रकाशाच्या वेगाने यात्रा केल्यास आपण 1 सेकंदात चंद्रावर पोहोचू शकतो. परंतु आपल्या अवकाशयानांचा वेग प्रकाशाच्या वेगाहून कमी असल्याने त्यांना चंद्रावर पोहोचावयास जास्त वेळ लागतो. एखाद्या अंतराळ यानाला चंद्रापर्यंत पोहोचण्यास लागलेला सगळ्यात कमी वेळ 8 तास 36 मिनिटे इतका आहे. आता आपण चंद्र मोहीम थोडक्यात पाहू. चंद्र आपल्या सर्वात जवळची खगोलीय वस्तू असल्याने सूर्यमालेतील घटकांकडे पाठवलेल्या मोहिमांमध्ये चंद्र मोहिमा या सर्वात पहिल्या अंतराळ मोहिमा होत्या. अशा मोहिमा आजपर्यंत भारत, रशिया, सोव्हिएत युनियन, अमेरिका, युरोपियन देश, चीन, जपानद्वारे राबवल्या गेल्या आहेत. सोव्हिएत युनियनने पाठवलेली लुना मालिकेतील अवकाशयाने चंद्राजवळ पोहोचली होती. 1959 प्रक्षेपित केलेले लुना 2 हे असे पहिले यान होते. तेव्हापासून ते 1976 पर्यंत पाठवलेल्या 15 यानांनी चंद्राचे रासायनिक विश्लेषण केले व त्याचे गुरुत्व, घनत्व व चंद्रापासून निघालेल्या प्रारणांचे मापन केले. अंतिम 4 यानांनी चंद्रावर उतरून तेथील दगडांचे नमुने पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये अभ्यासण्यासाठी आणले. या मोहिमा मानवरहित होत्या. अमेरिकेने देखील 1962 ते 1972 चंद्र मोहिमा राबवल्या, ज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या काही यानांद्वारे मानवही चंद्रावर उतरला. जुलै 1969 नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा प्रथम मानव ठरला. सन 2008 इस्रोने चंद्रयान 1 चे यशस्वी प्रक्षेपण केले व ते यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित झाले. वर्षभर त्या यानाने पृथ्वीवर माहिती पाठवली. या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व. हे शोधून काढणारा भारत हा पहिला देश ठरला. आता बघू मंगळ मोहीम. चंद्रानंतर पृथ्वीला दुसरी जवळची खगोलीय वस्तू म्हणजे मंगळ होय. मंगळाकडेही अनेक देशांनी याने पाठवली, परंतु ही मोहीम अवघड असल्याने त्यातील जवळजवळ अर्ध्या मोहिमा अयशस्वी ठरल्या. अभिमानाची गोष्ट म्हणजे अत्यंत कमी खर्चात इस्रोने नोव्हेंबर 2013 प्रक्षेपित केलेले मंगळयान
2014 साली मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाले व त्याने मंगळाचा पृष्ठभाग व वायुमंडल याबद्दल महत्त्वाची माहिती मिळवली. मुलांनो, चंद्र आणि मंगळाप्रमाणे इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठीही अनेक मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. यातील काही यानांनी ग्रहांची परिक्रमा केली, काही याने ग्रहांवर उतरली, तर काही ग्रहांच्या जवळून त्यांचे निरीक्षण करून पुढे गेली. याशिवाय लघुग्रह व धूमकेतू अभ्यासण्यासाठी अवकाश याने पाठवली गेली आहेत व लघुग्रहावरील धुलीकण व दगड पृथ्वीवर आणण्यात यश मिळाले आहे. या सर्व मोहिमांमधून आपल्याला मौल्यवान माहिती मिळत आहे आणि आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीविषयीच्या कल्पना अधिक स्पष्ट होत आहेत. आता आपण भारत व अवकाश तंत्रज्ञान यातला संबंध पाहूया. भारताने प्रक्षेपकाच्या विज्ञान व तंत्रज्ञानात खूप अभिमानास्पद प्रगती केली आहे. प्रक्षेपणासाठी विविध प्रकारचे प्रक्षेपक तयार केले आहेत, जे 2500 किलोग्राम वजनापर्यंतचे उपग्रह सर्व प्रकारच्या कक्षांमध्ये प्रस्थापित करू शकतात. यात PSLV व GSLV हे प्रमुख आहेत. भारताने अंतराळ शास्त्र व विज्ञानात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठे योगदान आहे. दूरसंचार, दूरचित्रवाणी प्रसारण, हवामान शास्त्र सेवा यासाठी इन्सॅट आणि जीसॅट उपग्रह मालिका कार्यरत आहे. यामुळेच देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकली. याच मालिकेतील EDU-SAT उपग्रह तर फक्त शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो. देशातील नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी IRS उपग्रह मालिका कार्यरत आहे. पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश व रेखांश निश्चित करण्यासाठी IRNSS ही उपग्रह मालिका प्रस्थापित केली आहे. मुलांनो, विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक म्हटले जाते. त्यांच्या प्रयत्नांतून फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजे PRL या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1962 साली भारत सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना करून 1963 साली देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र थुंबा येथे स्थापन केले गेले. त्यांच्या प्रयत्नांतूनच भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात सोडला होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. आता आपण पाठाच्या शेवटाला आलो आहोत. आता आपण बघूया अवकाशातील कचरा आणि त्याचे व्यवस्थापन. कृत्रिम उपग्रहाबरोबर मानवनिर्मित वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. यात आता कार्यशील नसलेले उपग्रह, प्रक्षेपणाच्या वेळी सुटे झालेले प्रक्षेपकांचे भाग व एखादा उपग्रह दुसऱ्या एखाद्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तूवर आदळल्यामुळे निर्माण होणारे तुकडे अशा सर्व वस्तूंचा यात समावेश होतो. 2016 एका अंदाजाप्रमाणे अशा निरुपयोगी वस्तूंचे 1 सेंटीमीटरहून जास्त लांबीचे कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत. हे सगळे म्हणजे अवकाशातील कचराच होय. हा कचरा कृत्रिम उपग्रहांसाठी धोक्याचा ठरू शकतो. उपग्रहांवर व इतर अवकाशयानांवर आदळून तो त्यांना हानी पोहोचवू शकतो. हा कचरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने काही पद्धतींचे अध्ययन व काही प्रयोग करण्यात येत आहेत. या समस्येवर उपाय लवकरच सापडेल व उपग्रह व अवकाशयानांचे भवितव्य धोक्यात येणार नाही अशी आशा आहे. मुलांनो, अशा प्रकारे आपण हा पाठ पूर्ण माहिती करून घेतला आहे. आता पटापट पुढील प्रश्नांची उत्तरं देऊन त्याची उजळणी करूया. तर अशी आहेत उत्तरे.
धन्यवाद. आशा आहे आपणास आज शिकायला मजा आली असावी.